झाडूने महिलांच्या शरीराला स्पर्श करून उपचार करणारा बाबा पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. 15 एप्रिल रोजी दुपारी भोंदू बाबा याच्याकडे आपल्या समस्या घेऊन एक महिला आली होती. दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. पुणे येथील शनिवार पेठ भागात राहणाऱ्या वर्षा संभाजी शेंडे वय वर्ष 45 या घटस्फोटीत विवाहित आहे. परिवारातील समस्या संदर्भात ऑनलाईन माहिती घेत असताना त्यांना चांदई एको येथील या प्रकरणातील आरोपी सोमनाथ महाराज ढाकणे उर्फ गुणवंत बाबा यांच्याविषयी माहिती मिळाली. समस्या निवारण करण्याकरता त्या दिनांक 15 एप्रिल रोजी दुपारी चांदई एको इथे गेल्या. तिथे 100 रुपये फी भरल्यानंतर या बाबाच्या कुठीमध्ये गेल्यानंतर तिथे अगोदरच काही लोक बसलेले होते. दुपारी 2 वाजेच्या सुमारास वर्षा शेंडे यांना बोलवण्यात आलं. यावेळी कुटीमध्ये गुणवंत बाबा आणि अन्य दोघे जण बसलेले होते. यावेळी बाबांनी श्रीमती शेंडे यांना पारिवारिक समस्यांविषयी विचारले आणि शेंडे यांनी समस्या सांगितल्यानंतर बाबांनी तुम्हाला बाहेरची हवा लागली आहे, 7 वेळा यावं लागेल असं म्हणत श्रीमती शेंडे यांच्या शरीराला सर्व बाजूंनी झाडूने स्पर्श केला. हा स्पर्श शेंडे यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी बाबा हे असं काय करताय असा प्रश्न विचारताच बाबांनी राखेचं पाणी महिलेच्या अंगावर शिंपडले. महिलेने या प्रकाराला विरोध केला आणि पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी दिली. त्यानंतर या महिलेला एक केळी आणि एक भजा देऊन बाहेर काढण्यात आले. बाहेर आल्यानंतर या महिलेने हे केळ आणि भजे फेकून दिले. त्यावेळी महिलेला तुझा अपघात होईल, तुला रक्ताच्या उलट्या होतील, जादूटोणा करून तुला मारून टाकेल अशा धमक्या भोदू बाबांनी दिल्या. बाहेर आल्यावर महिलेला थकवा जाणवल्यानंतर बराच वेळ तिथेच बसून राहिले आणि त्यानंतर तिने हसनाबाद पोलीस चौकी गाठून आपली तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी दिनांक 25 एप्रिल पर्यंत या प्रकरणाची चौकशी केली आणि 25 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला.